स्वातंत्र्य दिनानिमित्त MCN वृत्तवाहिनीच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या वंदे मातरम स्पर्धेचा दशकपूर्ती समारंभ उत्साहात पार पडला. लेख माझी लाडकी फेम अभिनेत्री सायली देवधर, उपमहापौर स्मिता घोगरे, MCNचे मुख्य संपादक देव शेजूळ, संपादक प्रज्ञा देशपांडे यांच्यासह मान्यवरांची उद्घाटन कार्यक्रमावेळी उपस्थिती होती. विद्यार्थी यांनी सादर केलेल्या सुरेल देशभक्तीपर गीत संगीत कार्यक्रमानं सर्वजण मंत्रमुग्ध झालेत. वंदे मातरम उत्सव स्वातंत्र्याचा हा देशभक्तीपर गीत संगीत स्पर्धेचं MCN वृत्तवाहिनीच्या वतीनं प्रत्येक वर्षी आयोजन केलं जातं. या स्पर्धेचा दशकपूर्ती सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं थाटात उद्घाटन झालं. यावेळी लेख माझी लाडकी फेम अभिनेत्री सायली देवधर, MCNचे मुख्य संपादक देव शेजू, संपादक प्रज्ञा देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संत एकनाथ रंगमंदिर इथे पार पडलेल्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. वंदे मातरम देशभक्तीपर गीत ह्या कार्यक्रमाचं 10 वर्षापासून MCN हा कार्यक्रम घेतोय. खरोखरच खूप सुंदर कार्यक्रम आहे आणि मलाही वाटतंय की मी बघावा. अतिशय मी 2-3 कार्यक्रम बघितल्याशिवाय जाणार नाही नक्कीच. MCN ने खूपच सुंदर कार्यक्रम की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट एवढ्याच पुरतं मर्यादित न राहता राष्ट्र भक्ती जी आहे ती वारंवार लहान मुलांवरती जर आपण हे केलं तर ते कायमची त्यांच्या मनामध्ये हे होईल आणि राष्ट्र देश आपल्या देशाविषयी जी आपली आपली जी काही आपली आस्था आहे आणि आपलं प्रेम आहे ते नक्कीच वाढत होईल आणि आपण सतत त्या राष्ट्र देशावरती आपण प्रेम करत राहू. आणि आज हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला मी पुढच्या शुभेच्छा देते आणि सर्व इथे उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना देखील या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते. स्वतंत्रता दिवसाच्या सगळ्यांना खरंच खूप शुभेच्छा. आणि सगळी छान छोटी छोटी मुलं इथे मस्त तयार होऊन आली आहेत आणि खूप छान परफॉर्मन्स देणार आहेत, त्यासाठी आम्ही सगळेच इच्छुक आहोत. आणि जोरदार परफॉर्मन्स द्या, जोरदार. आता जसा आवाज येतोय तसाच इथे पण येऊ द्या. मला असं वाटतं तुम्ही सगळे लेख माझी लाडकी ही माझी मालिका बघता ना. तर अशीच ती बघत राहा असंच आमच्यावर भरपूर प्रेम तुमचं असू दे. तुम्ही सगळे प्लीज ही मालिका बघत राहा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा स्टार प्रवाहावर. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता बघत राहा लेख माझी लाडकी. थँक्यू सो मच. हॅथवे MCN गरवारे कम्युनिटी सेंटर, औरंगाबाद महानगरपालिका, दिव्य मराठी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करत असतो. ही स्पर्धा घेण्यामागचा चॅनलचा उद्देश हाच आहे की जे उद्याचं भारताचं सशक्त भविष्य आहे त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं त्यासाठी ही स्पर्धा आपण घेतोय. आणि राष्ट्रभक्ती काही एक दिवस करण्याची गोष्ट नाही आहे, पण हे औचित्य आहे. आपण सर्व या बलशाली भारताचे उद्याचे भावी नागरिक आहात, त्या तुमच्या सर्वांना एक चांगलं स्टेज मिळावं, एक व्यासपीठ मिळावं म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. तुमचा जो उदंड प्रतिसाद आहे तो खरंच आम्हाला नेहमी सुखवणारा असतो. हा कार्यक्रम आज यशस्वी होतो यात अनेकांचे हात आहेत. दरवर्षी उपमहापौर मॅडम इथं आहे, महानगरपालिका पण खूप सहकार्य करतं. मनपाच्या शाळेतील मुलांचं टॅलेंटसुद्धा बघण्यासारखं असतं, खूप चांगले स्पर्धक तेही असतात. दरवर्षी ते त्यापैकी बऱ्याच जणांना बक्षीसही मिळतात, पण स्पर्धा फक्त ही नावाला असते. जिंकणं हरणं हा स्पर्धेचा नियम असतो, पण सहभाग नोंदवणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या हा शो यशस्वी करण्यासाठी माझी सर्व टीम आहे. MCNची जी स्पर्धा असती ती खरंच वेगळी असती, कारण हा याच्यामध्ये एकमेव उद्देश आम्ही ठेवला आहे की या सगळ्या मुलांना एक चांगलं व्यासपीठ द्यावं आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत असतो. तरी या स्पर्धेच्या उद्घाटनाला जे सगळे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे मी खूप खूप स्वागत करतो. थँक्यू. MCNनं या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केल्यानं शहरवासियांनी या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतला.
सकाळी संत एकनाथ रंगमंदिर इथे वंदे मातरम उत्सव स्वातंत्र्याचा ह्या देशभक्तीपर गीत गायन आणि नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील 10 वर्ष शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत ठेवण्याचं काम वंदे मातरमच्या माध्यमातून एमसीएन करत आहे. या उपक्रमाला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाली. या दशकपूर्ती वर्षानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात एकल गायन, समूह गायन, एकल नृत्य, समूह नृत्य, महिलांसाठी फॅशन शो असे विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केलं होतं व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसही देण्यात आली.